म्हणजे बेंचने काय म्हटलं? बघा, सुनील केदारांचं प्रकरण हे 2002 आहे. 2002 प्रकरणात 2023 नागपूर सत्र न्यायालयाने त्यांना 5 वर्षाची शिक्षा ठोठावली. त्याच्याविरुद्ध सुनील केदार परत तिथेच त्यांनी अप्लाय केलं नागपूर सत्र न्यायालयामध्ये की तुम्ही ही जी मला शिक्षा ठोठावली आहे 5 वर्षाची त्याच्यावर स्थगिती देण्यात यावी आणि माझ्यावर जे कन्व्हिक्शन तुम्ही केलेलं आहे ह्या मॅटरमध्ये त्याच्यावर पण तुम्ही स्थगिती द्यावी. तर नागपूर सत्र न्यायालयाने फक्त त्यांच्यावर जे सेंटेन्स होता 5 वर्षाचा त्याच्यावर स्थगिती दिली, पण त्यांना जे कन्व्हिक्ट केलं होतं कोर्टाने त्याच्यावर स्थगिती मिळाली नाही. तुम्हाला माहीत असेल की 2 वर्षापेक्षा जास्त जर कन्व्हिक्शन असलं तर राजकारणी इलेक्शन लढू शकत नाही. तर सुनील केदार हे 2023 डिस्क्वालिफाईड आहेत. आत्ता पण ते महाराष्ट्राचं सत्र अटेंड करू शकत नाही आहेत. त्यांचा प्रयत्न होता की आत्ता असेंब्ली इलेक्शन येणार आहे, त्याच्या आत त्यांना काही रिलीफ मिळाला, ते सुप्रीम कोर्टात आले होते. सुप्रीम कोर्टाने जरी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे तरी सुप्रीम कोर्टाने नागपूर सत्र न्यायालयाला सांगितलं आहे की तुम्ही हे मॅटर आउट ऑफ टर्न घ्या, त्यांचा अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शन, आणि 30 सप्टेंबरच्या आत ह्याच्यात जो काय आहे तो निर्णय द्या. जर नागपूर सत्र न्यायालयाने अपीलमध्ये सुनील केदारांच्या बाजूनी निर्णय दिला तर ते इलेक्शन लढू शकतील. तर त्यामुळं ते सुप्रीम कोर्टात आले होते. सुप्रीम कोर्ट म्हणले आत्ता तरी आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही, तुम्ही परत नागपूर सत्र न्यायालयाकडे जा आणि आम्ही त्यांना निर्देशित करतो की 30 सप्टेंबरच्या आत त्यांनी निर्णय घ्यावा आणि जो काय निर्णय असेल तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. जर सप्टेंबर 30 सप्टेंबरपर्यंत त्यांना दिलासा मिळाला नाही तर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका सुनील केदारांना लढू देणार नाही. साहजिकच आहे, जर 30 सप्टेंबरपर्यंत नागपूर सत्र न्यायालयाने जर त्यांना दिलासा दिला नाही त्यांच्या अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शनमध्ये, नागपूर सत्र न्यायालयाने त्यांची शिक्षा जी 5 वर्षाची त्यांना ठोठावली होती त्याच्यावर स्टे दिलेला आहे, पण जे कन्व्हिक्शन होतं त्याच्यावर स्टे दिलेला नाही आहे. सुप्रीम कोर्ट म्हणलं आत्ता आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही, तुम्ही परत नागपूर सत्र न्यायालयाकडे जा आणि आम्ही नागपूर सत्र न्यायालयाला सांगतो की 30 सप्टेंबरच्या आत तुम्ही आउट ऑफ टर्न हे मॅटर घ्या आणि त्यांचा जो अपील आहे त्याच्यावर जे काय आहे ते डिसिजन द्या. आणि ते जे डिसिजन येईल, कारण आपल्या निवडणुका महाराष्ट्राच्या ऑक्टोबरमध्ये आहेत, तर ते त्यांच्यावर बांधील राहील. जर त्यांचा अपील सक्सेसफुल झाला तर सुनील केदारजी इलेक्शन लढू शकतील, आणि जर काय त्यांचा अपील सक्सेस नाही झाला तर परत त्यांना हायकोर्ट येईपर्यंत वगैरे वेळ लागेल आणि त्यांना मग पुढचं इलेक्शन लढता येणार नाही. हे त्यांच्याकडे पर्याय होता सुप्रीम कोर्टाचा. सुप्रीम कोर्टात ते आले, विस्तृत आर्ग्युमेंट झाल्या, पण कोर्टाने सांगितलं आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही. पण कोर्टाने त्यांना एक वे आऊट दिली आहे. जरी सत्र न्यायालयामध्ये अपीलला खूप वेळ लागतो लिस्ट व्हायला, पण सुप्रीम कोर्टाने असं सांगणं सत्र न्यायालयाला की 30 सप्टेंबरच्या आत तुम्ही जो काय आहे तो निकाल द्या, लवकर द्या, त्याच्यातच त्यांना रिलीफ मिळाल्यासारखं आहे. आणि जर तो निकाल त्यांच्या बाजूनी लागला, म्हणजे त्यांचा अपील जर अपहोल्ड झाला, तर अपील जर सत्र न्यायालयाने मान्य केला त्यांचा अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शन, तर ते इलेक्शन लढू शकतील. आणि जर नाही केला तर मग त्यांना अवघड आहे, कारण त्यांना मग पुढे अपीलमध्ये जाईपर्यंत वेळ खूप जाईल. त्यामुळे आता नागपूर सत्र न्यायालयामध्ये जे काय व्हायचं आहे ते सुनील केदारांचं नशीब त्याच्यावर अवलंबून असणार. परंतु सिद्धार्थ, आता सुप्रीम कोर्टाने त्यांना नकार दिलेला आहे आणि समजा जर नागपूर जिल्हा न्यायालयाने सुद्धा निर्णय केला नाही किंवा जर ते त्यांनी नकारच कायम ठेवला, नागपूर जिल्हा न्यायालयाने जर नकार कायम ठेवला तर साहजिक आहे ते इलेक्शन लढू शकणार नाही सुनीलजी केदार. पण जर जर सुप्रीम कोर्टाने नागपूर जिल्हा न्यायालयाला सांगितलं आहे की तुमचं हे जे अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शन आहे सुनील केदारांचं त्याच्यावर तुम्ही 30 तारखेच्या आत निर्णय द्या, तो निर्णय काही असेल हो नाही पण निर्णय द्या. आता 30 तारखेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल सप्टेंबर 30 पर्यंत. आणि सुनील केदारांना सांगितलं आहे की तुम्ही 4 आठवड्याच्या आत लगेचच अपील फाईल करा नागपूर सत्र न्यायालयाकडे, आणि नागपूर सत्र न्यायालयाने हे 30 सप्टेंबरच्या आत ह्याच्यावर जो काय आहे तो निर्णय द्यावा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.